तो पौर्णिमा करत होतो, सगळं करत होतो, याचा अर्थ असा नाही की जन्मोजन्मी हाच जाऊ दे. आता तर आता जे प्रकाशजीने सांगितलं की नया रास्ता आणि त्याच्याबरोबर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, असे सगळे एकत्र आहेत आणि प्रकाशजी नया रास्ता म्हणतात, त्याच्याबरोबर नया रास्ता आणि नया रिश्ता ह्या महत्वाच्या गोष्टी. एक रिश्ते की नई शुरुआत हम करने जा रहे हैं आणि ज्या काही भूतकाळात चुका झाल्या असतील त्या आता गाळून टाकून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे, कारण नाहीतर खरंच आज देशासमोर नेतृत्व कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. आणि तो ती जी काही पोकळी तयार झालेली आहे ती पोकळी देशासाठी घातक आहे. आणि असंच जर काही या दिशेने राजकारण चालत आलं तर फार पूर्वी जे शिवसेना प्रमुख म्हणायचे की देशात अराजक येईल, तर देशाची अराजकाकडे ही वाटचाल तर सुरू नाही ना झाली, हा एक प्रश्न स्वतः स्वतःला विचारण्याची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याप्रमाणे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी, माझा काही त्यावेळेला संबंध नव्हता राजकीय, जेव्हा आम्ही 25-30 वर्ष एक हिंदुत्व एक हिंदुत्व भाजप एक म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करत होतो, सगळं करत होतो, याचा अर्थ असा नाही की जन्मोजन्मी हाच जाऊ दे. आता तर पण त्यांनी मात्र काही करायचं, त्यांनी पीडीपी बरोबर बसायचं, त्यांनी यांच्या बरोबर जायचं, त्यांनी त्यांच्या बरोबर जायचं, म्हणजे आम्ही वटपौर्णिमा करतो आणि ते बाहेर खरीपणा करतोय असं हिंदुत्व आम्हाला मान्य नव्हतं. आणि खरं हिंदुत्व काय आहे की ठीक आहे ना, आज मोहन भागवत आज म्हणजे आता मी दसऱ्याच्या वेळेला बोललो, मशिदीत जाऊन आले, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? भारतीय जनता पक्षाने पीडीपी बरोबर समझौता केला होता, हिंदुत्व सोडलं का त्यांनी? संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नीतीश कुमार बरोबर त्यांनी आता त्यावेळेचा चाललेला लालू आणि त्यांचा संसार मोडून घुसले होते, हे दुसऱ्याचा संसार मोडून त्याच्याबरोबर साठवलुटं करणं हे हिंदुत्व आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आता खूप झाल्या, ते जे म्हणतील तेच खरं, हा एक जो भ्रम ते निर्माण करतात तो मोडून काढण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि साहजिकच आहे, ज्यावेळेला एकत्र येऊन वाटचाल कशाला म्हणतात ती वाट चालली पाहिजे, आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रभर जिथे जिथे जाण्याची गरज असेल तिकडे मी जाणार.